सरकारकडे मी जरी सरकारातला एक भाग असलो तरी पहिलं देणं मी माझ्या समाजाचं लागतो म्हणून माझ्या ह्या बांधवासमोर आणि कायद्याच्या चौकटीत राहून माझ्या समाजाला जे मागं टिकाऊ आरक्षण जे काही आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही ते टिकाऊ आरक्षण मिळावं ही माझी माफक मागणी मागं मी यांना बोलवलंय आजही तेच सांगतोय माझ्या समाजाचा अंत कोणीही पाहिजे आणि लवकरात लवकर मी सरकारमध्ये असलो हा दुय्यम भाग आहे माझा नंतरचा भाग आहे पहिला मी माझ्या समाजाचं देणं लागतो आणि माझ्या समाजाला माझ्या तरुण मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माफक अपेक्षा आहे ते कसं बसवायचं कशात बसवायचं काय करायचं हा सरकारचा आणि कायदे कानून कायदे पंडिताचा तो विषय आहे पण ही माझी मुलं इथं बसलेली मला पाहुलं नाही ह्या पडत्या पावसात ही लेकरं इथं बसलेली आहेत आणि यांना सुद्धा मी कळकळीचं आव्हान करतो माझ्या लेकरासारखं हे प्रश्न इथं बसून सुटणार नाहीत आपण आपल्या समाजात परत जाऊ तळमळीने आपण एकत्र लढू पण स्वतःला त्रागा करून बलिदान द्यायच्या भानगडीत पडू नका आपण ऑलरेडी 40 आपले उंदे तरुण घालवलेले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या अवस्था तुम्ही बघताय त्या प्रत्येकाच्या मागं आजही मी सह्याद्री म्हणून उभा आहे प्रत्येकाची देखभाल करतो प्रत्येकाचं मागणं ऐकून घेतो प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतो पण त्याच्या पोटचा गोळा गेल्यानंतर काय असतं त्याच्या आईबापाला जाऊन विचारा म्हणून आपल्याला जी शिकवण दिलेली आहे महाराजांनी आपण आपल्या ताकदीने लढू पण स्वतःचा छळ करून घेऊ नका एवढी माफक विनंती करायला मी तुमच्याकडे आलोय मला वाटतं ह्या विनंतीला मान द्यायचा का नाही माझ्या मराठी बांधवांना ठरवावं आपण लढू एकत्र लढू मी तुमच्या बरोबर आहे हे ध्यानात घ्या पण हे स्वतःला त्रास करून लेकरं बाळ तिथं वाऱ्यावर सोडून तुम्ही बसू नका एवढी कळकळीचं मी तुम्हाला आवाहन करतो.